Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn free interest and aptitude tests. Mitranno, aaj apan mofat abhiruchi ani abhikshamata chasani ya babat atishay mahatvapurna mahiti ghenar ahot. मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की तुमचा इंटरेस्ट म्हणजे तुमची आवड आणि तुमचा कल बघण्यासाठी काही कसोटे असतात, काही टेस्ट्स असतात, त्याला इंटरेस्ट अँड ॲप्टिट्यूड टेस्ट्स असं म्हणतात, किंवा काही जण त्याला सायकोलॉजिकल टेस्ट्स असं म्हणतात. म्हणजेच अभिरुची आणि अभिक्षमता चाचणी किंवा मानसशास्त्रीय चाचण्या असं त्याला थोडक्यात म्हणतात. मित्रांनो, आता सध्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जाऊन शिक्षकांकडे किंवा व्यवसाय समुपदेशकांकडे फेस टू फेस अशा क्षमता चाचण्या देणं थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे. हे प्रत्येकाला शक्य होत नाही आहे आणि यामध्ये धोका देखील आहे, कारण एकमेकाला स्पर्श करण्याचा, एकमेकाच्या संपर्कात येण्याचा धोका आहे. मग अशा वेळेस या चाचण्या जर तुम्हाला घर बसल्या देता आल्या तर ये तो सोने पे सुहागा हो गया, बरोबर ना? अशा प्रकारच्या चाचण्यांचं आयोजन श्यामची आई फाउंडेशन म्हणजेच SAF आणि सीख लो इंडिया यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अभिरुची आणि अभिक्षमता चाचण्यांद्वारे आपल्याला आपला कल कळतो, आपली आवड कळते, आपला इंटरेस्ट कशात आहे हे कळतं. आता जर तुम्हाला ह्या चाचण्या द्यायच्या असतील, घर बसल्या द्यायच्या असतील, अगदी घरच्या घरी द्यायच्या असतील, कुठेही न जाता द्यायच्या असतील, तर इथून पुढे मी जी तुम्हाला माहिती देत आहे ती माहिती अतिशय काळजीपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्ही काय करा, गुगलवर मी सांगतो ते टाईप करा. अर्थात ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ही लिंक देणारच आहे, देतच आहे, परंतु तरीही तुम्ही गुगलवर असं टाईप करा https://safindia.org/. हे असं लिहा आणि क्लिक करा. मित्रांनो, ही लिंक मी तुम्हाला वारंवार सांगत नाही, कारण ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्याला जरी क्लिक केलं तरी ही लिंक ओपन होते. मित्रांनो, आता जी मी लिंक तुम्हाला सांगितलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय कळेल की यामध्ये 7 क्षेत्रीय म्हणजे ज्याला आपण 7 फील्ड्स इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट्स इन 4 एरियाज म्हणजे 7 क्षेत्रामध्ये तुमची अभिरुची कशामध्ये हे कळेल. याच्यामध्ये 7 क्षेत्र दिलेले आहेत, 7 फील्ड्स त्याला म्हणतात, आणि 4 एरियाज म्हणजे 4 भागातील तुमची अभिक्षमता कळेल. 7 फील्ड्स इंटरेस्ट अँड ॲप्टिट्यूड इन 4 फील्ड्स 4 एरियाज हे तुम्हाला कळेल. 7 क्षेत्रामध्ये तुमची अभिरुची आणि 4 क्षेत्रामधील तुमची अभिक्षमता कळेल. अर्थात काही जण यामध्ये इंग्लिश मीडियमचे असतील, काही मराठी मीडियमचे असतील, काही हिंदी मीडियमचे असतील, तर या सर्वांसाठी म्हणजे ह्या टेस्ट 3 भाषेमध्ये आहेत,
मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये देखील आहेत. तुम्हाला जी भाषा निवडायची त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, या लिंकवर गेल्यानंतर, तुम्ही क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला दोन गट दिसतील. एक गट आहे 8वी ते 10वीचा आणि दुसरा गट आहे 11वी ते 12वीचा. तुम्ही ज्या गटामध्ये बसत आहात, समजा तुम्ही 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असाल तर पहिल्या गटाला क्लिक करा. समजा तुम्ही 11वी 12वीचे विद्यार्थी असाल तर दुसऱ्या गटाला क्लिक करा. योग्य त्या गटावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर करिअर मित्र करिअर असेसमेंट टेस्ट असं येईल. मग हे आल्यानंतर तुम्हाला टेस्ट देता येतील. पण त्या अगोदर मी असं सांगतो की या टेस्टसाठी, म्हणजे ह्या टेस्ट देण्यासाठी साधारणतः 1 तासाच्या वर कालावधी लागेल. म्हणजे जर तुम्ही मोबाईलवर टेस्ट देत असाल किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर जर टेस्ट देत असाल तर साधारणतः 1 ते 1.5 तास बसण्याची तयारी ठेवा. अंदाजे 1 ते 1.5 तास तुम्हाला कालावधी लागेल. आणि याचा जो रिपोर्ट आहे, तुम्ही दिलेल्या अभिरुची आणि अभिक्षमता चाचण्यांचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट अंदाजे 14 पेजेसमध्ये असतो. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर खाली येतं एनरोल नाव. एनरोल नाव म्हणजे तुम्ही आता तुमचं रजिस्ट्रेशन करा, म्हणजे तुमची नोंदणी करा. मग ही नोंदणी तुम्ही कशी करू शकता? तुमच्या फेसबुक अकाउंटवरून करू शकता, तुमच्या गुगलवरून करू शकता, किंवा तुम्ही ईमेल ID तुमचा टाकू शकता. हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही जे टाकत आहात त्याचा पासवर्ड टाकावा लागेल. समजा फेसबुकवरून करत आहात तर त्याचा पासवर्ड टाका, गुगलवरून करीत आहात किंवा ईमेल टाकत आहात तर त्याचा पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर स्टार्ट टेस्ट असं येईल. मग ती स्टार्ट टेस्टवर क्लिक करा. स्टार्ट टेस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट डिटेल्स असं येईल. मग स्टुडंट डिटेल्स असं आल्यानंतर त्याला क्लिक करा आणि एक एक फील्ड तुम्हाला ती भरावी लागेल. उदाहरणार्थ तुमचं फर्स्ट नेम काय आहे, मिडल नेम काय आहे, लास्ट नेम काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे, तुमचे पॅरेंट्सचे काही डिटेल्स असतात तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येईल. हे सगळं भरा. तुम्ही जर हे भरत नसाल तर पुढे जाता येणार नाही. हे सगळं भरा आणि भरल्यानंतर मग पुढे तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. टेस्टमधील सर्व प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. आता याच्यामध्ये काही भाषिक चाचण्या असतात, काही तार्किक चाचण्या असतात, काही अवकाशीय क्षमता चाचण्या असतात, काही बौद्धिक चाचण्या असतात, तर काही न्यूमरिकल टेस्ट्स असतात. अर्थात ही नावं जरी तुम्हाला मोठी मोठी वाटत असली तरी ह्या नावाला तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त प्रश्नांकडे लक्ष द्या. प्रश्न जो दिलेला असेल त्याला काही पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही उत्तर लिहा. इथे उत्तर चुकेल किंवा बरोबर येईल याचा अंदाज तुम्ही गृहीत धरू नका. आता हे सगळं केल्यानंतर, ह्या सगळ्या चाचण्या तुम्ही दिल्यानंतर तुमचा रिपोर्ट येईल. या सर्व चाचण्यामध्ये तुम्ही दिल्यानंतर तुमचा रिपोर्ट येईल की तुमचा इंटरेस्ट कशात आहे, म्हणजे तुमची अभिरुची कशात आहे आणि तुमचा कल कशात आहे, तुमची अभिक्षमता कशामध्ये आहे याच्या संदर्भातला रिपोर्ट येईल. आता हा रिपोर्ट आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, स्वतःच्याच लक्षात येईल की अरे आपला इंटरेस्ट याच्यामध्ये आहे, आपला कल याच्यामध्ये आहे. आणि याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुमचा इंटरेस्ट म्हणजेच तुमची अभिरुची आणि तुमची अभिक्षमता, तुमचा इंटरेस्ट आणि तुमची ॲप्टिट्यूड हे बघितल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की आपल्याला कोणता अभ्यासक्रम निवडायचा आहे, आपण कोणता अभ्यासक्रम चांगल्या रीतीनं करू शकतो, आपण कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो, आपलं कुठलं फील्ड चांगलं आहे
आणि आपण कुठल्या फील्डमध्ये गेल्यानंतर आपण एक्सेल करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये काम करू शकतो, अशा प्रकारच्या त्या टेस्ट्स आहेत. तुम्ही हा रिपोर्ट तुमच्या शाळेतील किंवा तुमच्या गावामधील किंवा तुमच्या शहरामधील करिअर काउन्सिलर असतात, ज्याला आपण व्यवसाय समुपदेशक असं म्हणतो, हा रिपोर्ट जो आहे तुम्ही हार्ड कॉपीमध्ये नेऊ शकता किंवा तुमची जी सॉफ्ट कॉपी आहे त्याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही त्या सरांना दाखवू शकता. व्यवसाय समुपदेशक असं म्हणतात त्यांना किंवा करिअर काउन्सिलर असं म्हणतात. तुमच्या शाळेमध्ये असतील तुमची, तुम्ही जर मोठी शाळा असेल तुमची तर तुमच्या शाळेमध्ये असे असतील, तुमच्या गावामध्ये जर अजून एखादी मोठी शाळा असेल तर त्यामध्ये सुद्धा कदाचित व्यवसाय समुपदेशक असण्याची शक्यता आहे. तुम्ही शहरामध्ये राहत असाल, तालुक्यामध्ये राहत असाल, तर कुठल्याही मोठ्या शाळेमध्ये अशा प्रकारचे व्यवसाय समुपदेशक असू शकतात. या शाळांमध्ये जाऊन तुम्ही थोडीशी चौकशी केली, मुख्याध्यापकांना तेथील शिक्षकांना विनंती केली की तुमच्या शाळेमध्ये असे व्यवसाय समुपदेशक आहेत का, करिअर काउन्सिलर आहेत का, असतील तर त्यांचा फोन नंबर द्या किंवा त्यांना मला भेटायचं आहे, त्यांचा पत्ता द्या, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हे जाऊ शकता आणि गेल्यानंतर त्यांना तुमचा हा रिपोर्ट दाखवा. अर्थात गेल्या गेल्या रिपोर्ट नका दाखवू, गेलं की अगोदर नमस्कार करा, सर नमस्कार, माझं नाव किरण देशपांडे आहे, मी या या वर्गामध्ये शिकतो आणि मी या या ठिकाणी अशा अशा टेस्ट दिलेल्या आहेत, त्याचा रिपोर्ट असा आलेला आहे आणि कृपया मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, मी तुम्ही सांगितलेल्या वेळेनुसार मार्गदर्शन घ्यायला येईल, अशा प्रकारची त्यांना विनंती करा. लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं काम आहे त्यामुळे विनंती करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करणंच आवश्यक आहे असं गृहीत धरू नका. आपण विनंती करा, निश्चितच ते सर, ते शिक्षक, ते व्यवसाय समुपदेशक तुम्हाला मदत करतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचा रिपोर्ट आणि सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर तुम्ही ठरवा की खरंच हा रिपोर्ट बरोबर आहे का, सरांनी केलेलं मार्गदर्शन पण मला पटतं आहे का, आणि त्यांच्यानुसार तुम्ही ठरवा की आपल्याला कुठल्या फील्डकडे जायचं आहे. मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे ही माहिती तुम्हाला करणंच आवश्यक आहे असं काही नाही आहे. तुमची इच्छा असेल, तुमचा इंटरेस्ट असेल, तरच हे saf.india.org तुम्ही जाऊ शकता, तुम्ही अभिक्षमता अभिरुची चाचण्या देऊ शकता, तुमचा रिपोर्ट बघू शकता आणि तुम्ही व्यवसाय समुपदेशकांकडे देखील जाऊ शकता. हे सगळं ऑप्शनल आहे, दिस इज नॉट कंपल्सरी फॉर ऑल ऑफ यू, हे केवळ ऐच्छिक आहे. फक्त पुढे तुमचं भवितव्य घडावं, तुम्ही योग्य तो अभ्यासक्रम निवडावा, तुमचं करिअर योग्य दिशेने जावं, तुमचं भवितव्य, तुमचं फ्युचर चांगलं घडावं, उज्ज्वल असावं, हा शुद्ध उद्देश ठेवून मी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करीत आहे. यातील सगळ्याच गोष्टीशी तुम्ही सहमत असावं असं माझं बंधन नाही आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून याकडे दुर्लक्ष देखील करू शकता, तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही टेस्ट देखील देऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. सर्वस्वी हे तुमच्यावर अवलंबून आहे, माझा याला काहीही आग्रह नाही. मित्रांनो, मी तुम्हाला आज फ्री इंटरेस्ट अँड ॲप्टिट्यूड टेस्ट याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स ह्या टेस्ट सध्या तरी फ्री आहेत, या अभिरुची आणि अभिक्षमता चाचण्या सध्या तरी मी सांगितलेल्या लिंकवर फ्री आहेत, अगदी मोफत आहेत. त्यामुळे तुम्ही याचा, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता, तुम्ही यांचा उपयोग करू शकता. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला फ्री इंटरेस्ट अँड ॲप्टिट्यूड टेस्ट्स अर्थात मोफत अभिरुची आणि अभिक्षमता चाचण्या या संदर्भात माहिती दिली. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा.